देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वात असे अनेक पैलू आहेत जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. त्यातील एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे त्यांची दूरदृष्टी. मोदीजींच्या दूरदृष्टीची चुणूक त्यांच्या प्रत्येक निर्णयात दिसते. त्यामुळेच भारत देशात सध्या एवढ्या झपाट्यानं विकासाचे वारे वाहत आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मोदीजींनी डिजिटल इंडियाची घोषणा केली तेव्हा विरोधी पक्षांनी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. गरीब आणि अशिक्षित लोक डिजिटल पेमेंटचा वापर कसा करतील अशी शंका उपस्थित करण्यात आली. पण आज जग पाहतंय की भारतातील अगदी अशिक्षित व्यक्ती सुद्धा QR कोडच्या माध्यमातून UPI द्वारे डिजिटल पेमेंट करतो. अशाच प्रकारे मोदीजींच्या स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून स्वच्छता आणि स्वच्छतेच्या माध्यमातून सामाजिक आरोग्य जोपासण्याची संकल्पना अभिनव आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्वदेशीचा वापर वाढवण्याचा प्रयत्न असेल की इतर देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध सुदृढ करण्याची केलेली कूटनीती. मोदीजींनी या दूरदृष्टी दाखवल्यानं भारत आज विश्वगुरु म्हणून उदयाला येतोय. मोदीजींनी भारताच्या संरक्षणात्मक सुसज्जतेत दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे भारतीय सैन्य मागील 6 दशकात जेवढं अत्याधुनिक नव्हतं तेवढं आज आहे. भारत आज संरक्षण सामग्रीतील निर्यातदार म्हणून सुद्धा उदयास येतोय. एकेकाळी इतर देशांच्या संरक्षण सामग्रीवर अवलंबून असलेला देश हळूहळू कात टाकतोय आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादन घेतोय. मोदीजींसारखा दूरदृष्टीचा नेता प्रधानमंत्री म्हणून लाभल्यानं भारताच्या सर्वांगीण विकासाचा वारू चौफेर उधळत राहणार यात तीळ मात्र शंका नाही.